अरे काय अडू करा रस्त्याला उभा राहिलाय गाडी कोणी घातली ट्रॅक्टर आडवा ट्रॅक्टर सरळ ती तुटला असतो की मी मोडला विचारा कुठल्याही माणसाला तुला काय झालं तर गाडी आडवी तुला काय झालं काय करायचं आपण तुम्हाला काय झालं आम्ही काय करायचं मला काय व्हायचं कारण लोखंडे ना पुढे हा लोखंडे मग तुला तुला असं म्हणायचं तू लायसन आहे का चालू जाणे गाडी गाडी चालू जाणे लायसन आहे का तुम्हाला मला ना आहे ना आमच्या किती मोठ्या वाण्यांवर किती जबाबदारी तू काय घेऊन चाललाय बाजरी कशी बाजरी बाजरी त्यांची घालायची जरा येतो येत काय म्हणला ही गाडी आडवी घालणं चुकीचं आहे का येत काय चुकीचं आहे कमून पाऊस आडवत तुम्ही घालता का माय पटकून आडवा घालाय सवय लागली तुम्हाला कोणी घातली ट्रॅक्टर तो आडवा लावलाय मी आडवा लावलाय का मुकुल लावलाय लावलाय राव का गरीब अन्याय करीता तुम्हाला असं जाता येत नाही का असं असं चिरक चिरक ट्रॅक्टरच्या आगाव कुठे चाललात मी नाही आलो मी ब्रेक दाबलो म्हणून हा हा नाही तर लयच्या 100 स्पीडने चालला होता तुला ट्रॅक्टर आडलात नसता ट्रॅक्टर ब्रेक लावताना हिकून हिकून हवा लागतंय तुला पण कसं आहे ना ब्रेक दाबलं ना का बाबा मोठ्या वाहनावर जबाबदारी असते तू उद्या कोणी म्हणीन मेवण्याने बदला घेतला बर का मेवण्याने बदला घेतला ही चेष्टा करायला तुला चेष्टा करायला ही जागा सापडली का चेष्टा करायला म्हणजे टिंगल कोणी केली टिंगल कोणी केली कोणाला विचारा ट्रॅक्टर कोणच्या बाजूने येईल गाडी कोणच्या बाजूने सगळे माणसं बघायला लागले मला काय मान सगळे बघायला लागले का म्हणून तू असा आरोप करू शकत नाही माझ्या तुम्ही आमच्या असा आरोप करू शकत नाही ना काय अरे ही बघा बरं तुम्ही टू व्हीलरला जागा किती लागत तुम्ही आलात पुढं आलात पुढं टू व्हीलरला काय बरं मला काय नाही तुमची गाडी फुटली तुटली काय झालं कुठली ही टू व्हीलर माझ्या गाडीला काय नाही माझी 20,000 गाडी ट्रॅक्टर तुझा किती महागाचा विचार कर माझं जर लोखंडाचे तुमचं जर फायबर आहे हे लोक म्हणायला लागले रस्ते वाढवाय घालायला लागल्यात तू असं असं रस्ते वाढ कसं करू शकतो नागरिक म्हणून मला गाडी काढून द्यावं लागेल काय म्हणला नागरिक ट्रॅफिक सभी काम करू शकतो शाळेतले काय बिचारा त्या ड्रायव्हरला तू काल तू काल पुण्याला प्यायलाच गेलता काय नाही नाही कशाला गेलता आम्ही दवाखान्यात गेलतो झाली ट्रीटमेंट झाली तुझी रात्री 10 तू आता इथं लगेच आमच्या फणा काढून मोकळा फणा काढून मोकळा इकडे आम्ही काय फणा काढे मग आम्ही आपलं गरीब आणि चाललोय तुम्ही गावातून आला तर आम्हाला आडवी घातली तिकडच बसते ऐक ना बाजरी जी काय चाललाय तू नाही मग वाटेकर एवढी बाजरी झाली काय तुम्हाला 38 गोण्या झाली 38 मला वाटलं ही एवढी विकायला घेऊन चाललाय तू नाही दादागिरी करायची नाही तुमचीच वाट बघत होतो म्हणलं तुम्हाला राम राम गाला म्हणून जाऊ पुढे राम बघितलं सकाळ सकाळ कुणी शायनिंग शायनिंग तुझ्या शायनिंग नाही मग आदर सन्मान बिचारी बोलल्याशिवाय जातात का तू काय म्हणते तू आडवा ट्रॅक्टर घालतो तू आडवा ट्रॅक्टर घालतो जरा दमानी चालीत जा की आडवा घातलाय मग बरलाजी याव का लई ट्रॅफिक व्हायला लागले कुठं ट्रॅफिकचे रोड दिसतोय तुला जणू का ट्रॅफिकचे कामच करायला लागले तर आपल्याची तर समजा आपण पुण्यातच येत राहू नाही बाबा माझं काय म्हणा मला काय वाटलं बाजरी घेऊन चाललाय आणि इकडं वस्तीच खपवायची तिकडे कोणाला कोणाला पाहिजे बाजरी बसायचं बाजार सारखं नाही राव बाजरी नाही त्यांची होती त्यांची घालून यावं कोणाची होती वाटकऱ्यांची बर 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 म्हणलं सकाळ सकाळ गाडी घ्यावा पण यो कसलाय मी कटिंग करायला गेलो कस काय झाली मला घरचे घरचे म्हणते थोडं थोडं शेंडे आणायची मग पारुसाचे पांढर तसंच लागले राहिलेले याचा अर्थ घनश्याम घरचे काय म्हणतात माहिती मला कटिंग करतो म्हणलं 10 दिवसाला 50 रुपये फुकट घालवले काय कटिंगला 50 रुपये ना 90 रुपये घेतले त्यांनी फुकट घालवले फुकट कस काय घालीन मग केस जर कापूल कमी झाले म्हणून दिसत तसं नसतं घरचे मंथानीच म्हणतात मला आंघोळ करून जा म्हणलं आंघोळ केलं केस आगा पडू तर आल्यावर परत आंघोळ करायची म्हणजे दोनदा असते का नाही बरोबर तीच काम आहेत का एकदाच करायचं कटा तुझ्या नाही बाबा तू गेला बालाजीला
आला चंबन करून चला होय बालाजी गेला आला चंबन करून आमचं वेगळं अरे बाबा बंद तरी कर त्यो बंद नाही करी त्यो रेस वाढतोय चालू होत नाही आणि चालू झालं तर बंद होत नाही विषय खलास आणि घनश्याम यांना कोणाला टोम नाही बघितलं सगळ्यांना म्हणे मला कॅमेरा मध्ये दिसायच नाही ही आंगाव चालली होती घनश्यामच्या म्हणे आणि मग घनश्याम होय कॅमेरा लावल्यावर गप झाली गप झाली कॅमेराला भेटत थोडे मला इज्जत आहे गावात नाहीतर एक भेंडीच बी दिलंय मला बरोबर एक बघू का कांदिल मला काय करत नाही चांगले राव चांगले आम्ही हीच भेंडी लावली आम्ही हीच लावली मला काय कळत नाही एवढं तेवढे 9 लाख असते तेवढे लावली किती रुपयाचे 60 रुपये 65 रुपये जायची जाण्याची नाही एवढे काय करणार घरचे पण लय झाली ती तो खांबड्या हवे आलाय ना ना मला लगेच खवळ त्या अंबीर आम खंबीर आहे अंबीर आमचा खंबीर आहे गाडी मी आडवी घातली नव्हती गाडी मागच्या आडवी घातली आडवी नेमन सांगा तुम्ही माझ्या बाजून नका बोलून यांच्या बाजून नका बोलून ड्रायव्हर गाडीचा रस्ता कुठं राहिला टू व्हीलरचा आणि गाडी कुणाची अंगावाली तो काय म्हणला बघू काय आमच्या गाडीला होत आहे आमचं म्हणजे ट्रॅक्टरला काय होत लोखंड मला म्हणजे धडको काय धडको काय मग तेच जाईल तुम्हाला लायसन आहे का बाबा मोठ कोणी नुसताच मोठं असून जमत नाही त्याला थोडी अक्कल बी लागते त्या मला कळत नाही ट्रॅक्टर नाही दादाला नाही तो काय म्हणला माहिती का त्याची नाही माझी अक्कल काढली ट्रॅक्टर वर मी धडकले कोणाला लागेल ते म्हणतो येऊन द्या मी हाय असं उभं राहतो एक तर लायसन नाही त्याला आहे का लायसन कुठं लायसन आहे म्हणजे जवळ सांगा ठेवित असते लायसन असं लांब नाही ठेवित लायसन कुठे ठेवित बरं कुठं चालेल ना जाऊ द्या मग मी बी जातो आता चल घनश्याम बाय बाय हा जाऊ द्या तुमची गाडी ट्रॅक्टर काढा पुढं पहिला चला ओके ओके बाय बाय हा ट्रॅक्टर आधी पुढं ढकली देत गेर पुढं टाकी देत जाऊ दे मी आता घरी आलोय आयो अरे काय घेऊन आला आता काय सांगितलं मी काय सारा गाव घेऊन आला कटिंग करून आला काय भिंडीचं बी सांगितलं होतं ना पैसे बघा सारखं पडले उलटी पैसे दे माझे भिंडीचे पैसे होय बरोबर दिलंय का सगळे दिलंय पाहिजे आता तुम्ही टेलर विकत घेतलाय काय काय मस्त तुम्हाला लावायलाच नव्हतं पाहिजे एक दिवस गेले सारखी चौकशी कटिंग कसं काय झाली भारी झाली बघा तुम्ही कटिंग केली तुम्ही पाणी ओतले तिकडे जा इकडे घरात ना कशी घरात नाही कटिंग केली जातो बाबा ती हातात तर देऊ दे भेटी कसली आली घरी आली चांगली आली अरे 10 रुपये पुढील झाली असती इतकी असती मोठी किती बघ ना त्या हात लावले कळत आहे लावू दे बाबा मोठी वसारी पैसे दे म्हणजे माझेच पडलेली मायाकडूनच गोळा करून दे आता खिशातून काढताय पडले नाही लगेच माझे काय लर बाप नाही हाणायचा माया आले का ढापली 200 रुपयात नोट दी अरे तूच मला पैसे दे इतके 200 रुपयात ना दिता जी वरून मी बी आणायचं आणायचं दी माझे मला दे तुला दिलेले आहेत मी
एखाद्याने 20-30 रुपये ठीक आहे. बाय बाय.